आणि यानंतर घेऊयात अन्य काही बातम्यांचा वेगवान आढावा. बातमी बीडमधनंच आहे. बीड तालुक्यातल्या बाळापूर इथे घरासमोरच्या विद्युत तारेचा शॉक लागून 3 शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय. काल रात्री 12 दरम्यान ही घटना घडली. बाबासाहेब सुरवसे, सुभाष सुरवसे आणि अशोक सुरवसे अशी मृत व्यक्तींची नावं आहेत. बीडमध्ये वादळी वारे आणि पावसामुळे विजेच्या खांबावरची तार तुटून पडली होती. यावेळी मध्यरात्री सुरवसे कुटुंबियांच्या कपडे बाळात घालण्याच्या वायरपर्यंत हा करंट पास झाला. यावेळी आपल्या मुलाला शॉक लागल्याचं पाहून वडील आणि भाऊ त्याला सोडवण्यासाठी गेले. मात्र दुर्दैवानं यामध्ये त्या दोघांचाही शॉक लागून मृत्यू झालाय. मुलगाच हवा या अट्टहासापायी जन्मदात्या पित्यानं रागाच्या भरात चिमुरड्या मुलीचा गळा दाबून हत्या केली आहे. विरारमधल्या पापखिंड भागातल्या वासुदेव चाळीतली घटना आहे. यानंतर आरोपी पतीनं आपल्या पत्नीलाही घराबाहेर काढलं. जर कुणाकडे यासंदर्भात वाच्यता केली तर जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. आपल्या पत्नीला त्यानं हा गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून माहेरी पाठवलेलं होतं आणि कैलाशनं मुलीच्या मृतदेहाची लगेचच विल्हेवाटही लावली. गावी पळण्यासाठी कैलाश आपल्या पत्नीला घेऊन खरं तर सीएसटी स्थानकावरती आलेला. यावेळी पत्नीला एकटं सोडून कैलाशनं तिथून पळ काढला. मात्र पोलिसांनी सापळा रचला, त्याला अटक केली आहे आणि आता त्याच्यावरती कारवाई सुरू झाली आहे. भाजप सरकारची तुलना निजामाच्या बापाशी करणाऱ्या शिवसेनेला भाजपनं पोस्टरमधनं चोख उत्तर दिलंय. सोशल मीडियावरती भाजपकडनं प्रसिद्ध करण्यात आलेल्या पोस्टर्समध्ये शिवसेनेची तुलना काँग्रेससोबत करण्यात आली आहे. तर उद्धव ठाकरेंची तुलना बेडकाशी केली गेली आहे. दिग्विजय सिंग, संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना एकाच माळीतले मणी असं संबोधण्यात आलंय. उद्धव ठाकरेंची तुलना केजरीवालांशी करण्यात आली आहे. तसंच देश हा पिताश्रींच्या पुण्याईवरती आणि मातोश्रीच्या आशीर्वादावरती चालत नाही असा टोलाही लगावण्यात आलाय. सध्या सोशल मीडियावरती हे फोटो व्हायरल झालेत. यानंतर बातमी आहे एकनाथ खडसे यांच्या दिल्ली वारीची. नितीन गडकरी यांची भेट घेतल्यावर एकनाथ खडसे दिल्लीहून मुंबईसाठी रवाना झालेत. भाजप अध्यक्ष अमित शहा हे हैदराबाद दौऱ्यावरती असल्यामुळे खडसे आणि त्यांची भेट होऊ शकली नाहीये. खडसे आपल्या दिल्ली वारीत अमित शहांसह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतील अशी शक्यता होती. याआधी राजीनाम्याच्या वेळी मोदी आणि अमित शहांनी गडकरींद्वारेच खडसेंपर्यंत पक्षाचा संदेश पोहोचवला होता. त्यामुळे या खेपेला खडसेंनी देखील आपली बाजू गडकरींद्वारेच मांडल्याची चर्चा आहे. माल है तो ताल है ही म्हण आपल्याकडे प्रचलित आहे आणि याचाच अनुभव दिघातमध्ये राहणाऱ्या लोकांना येतोय. कॅम्पाकोलावासी टेचात आपापल्या घरामध्ये राहत असताना दिघ्यातल्या लोकांना दिलासा देण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिलाय. अनधिकृतपणे इमारतींमधल्या नागरिकांना 31 मे घरं रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यावर लोकांनी सुप्रीम कोर्टात दाद मागण्यास थोडा वेळ मिळावा अशी विनंती केली. मात्र कोर्टानं ही विनंती फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता दिघ्यातल्या लोकांना तातडीनं आपली राहती घरं रिकामी करावी लागतील. अनेक तक्रारींच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या जे जे हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर तात्याराव लहाने यांची अखेर बदली करण्यात आली आहे. त्यांना पदोन्नती देऊन वैद्यकीय शिक्षण खात्यात आता हंगामी सहसंचालक म्हणून नियुक्त करण्यात आलंय. मात्र या पदावरती रुजू होण्यास तात्याराव लहाने यांनी नकार दिलाय. बातमी मान्सूनची आहे. पुढच्या काही तासात मान्सून कोकण किनारपट्टीवर दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याचा आहे. कोकणात मान्सून येण्यास अनुकूल स्थिती आहे. कर्नाटक किनारा, दक्षिण कर्नाटक, रायलसीमा आणि आंध्रच्या काही भागात मान्सून दाखल झाल्याचंही हवामान खात्यानं स्पष्ट केलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बांदा, सावंतवाडी, आंबोलीमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. तळ कोकणात पडणारा पाऊस ही मान्सूनची चिन्ह असल्याचं कळत आहे. सध्या मान्सूनपूर्व पावसानं दमदार हजेरी लावल्यामुळे बीडमधला बळीराजा सुखावून गेलाय. गेली 2 दडी मारून बसलेला पाऊस यंदा जोरदार बरसणारचा अंदाज आहे. त्यामुळे डोळ्यात प्राण आणून शेतकरी त्याची वाट पाहतात. पाऊस आल्यावर लगबग नको म्हणून शेतीच्या मशागतीला सुरुवात झालेली आहे. डोक्यावर ढगांची गर्दी होतीये तसा शेतीच्या कामांनाही वेग येऊ लागलाय. चांगल्या पावसाच्या अंदाजानं शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बियाणं खरेदी केलेली असून आता प्रतीक्षा आहे ती केवळ पाऊस बरसण्याची. ऐन खरीपाच्या तोंडावर महाबीज अर्थात महाराष्ट्र राज्य बियाणं महामंडळानं बियाणांच्या किमतीत भरमसाठ वाढ केली आहे. विशेष म्हणजे ज्या कडधान्याच्या उत्पादन वाढीसाठी सरकार प्रोत्साहन देत आहे त्याच कडधान्याच्या बियाणांच्या किमतीमध्ये तब्बल 50% वाढ झाली आहे.
खासगी कंपन्यांच्या पावलावर पाऊल ठेवत सरकारचं महामंडळ म्हणून ओळख असलेल्या महाबीजनं सुद्धा ही नफेखोरी केल्यामुळे शेतकऱ्यांमधनं संताप व्यक्त होत आहे. मागील 3 वर्षांच्या दुष्काळानंतर यंदा चांगल्या पावसाच्या अंदाजानं शेतकरी सुखावलाय, मात्र महाबीजच्या निर्णयानं त्याच्या आनंदावरती विरजण घालण्याचं काम केलंय. दरम्यान माझाच्या बातमीनंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही दरवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे.